वर निघालेले आहेत आणि पंढरपूर मध्ये जाऊयात विशाल, कारण पंढरपूर मधल्या आंबेडकर नगर मधली परिस्थिती भीषण झालेली आहे. कारण आंबेडकर नगर मध्ये पुराचं पाणी घुसलंय आणि पुरामुळे जवळपास 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळावर हलवण्यात आलंय. पुरामुळे नागरिकांचे मोठे हाल व्हायला लागले आहेत. पंढरपूर मधल्या आंबेडकर नगर मधली ही दृश्य आपण बघतोय. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे आणि या 200 कुटुंबांना 65 एकर या जागेमध्ये हलवण्यात आलेलं आहे. अगदी अलीकडे आषाढीपर्यंत संदीप जर आपण पाहिलं तर वारकरी अक्षरशः विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत होते की पाऊस पडू दे, पण आता ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यावरनं आता आपण पाहतोय की पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आता पंढरपूरमधल्या आंबेडकर नगरमध्ये पाणी, पुराचं पाणी जे ते शिरलेलं आहे, कारण आता चंद्रभागेमध्ये अलीकडच्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे आणि हे पाणी आता या नगरमध्ये शिरल्याचं कळतंय. 200 कुटुंबांना 65 एकर जागेमध्ये हलवण्यात आलं. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, आत्ताचं काय अपडेट? विशाल, वीर धरण आणि उजनी धरणामधून तब्बल 2.5 लाख क्युसेस विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे ते भीमा नदीचं पाणी पंढरपूरमध्ये शिरण्यात सुरुवात झालेली आहे. व्यास नारायण नगर आणि आंबेडकर नगरमध्ये हे पाणी शिरलेले आहे. तब्बल 400 कुटुंब तिथून स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. आंबेडकर नगरमधील जे कुटुंब आहे त्यांना 65 एकर जे नगरपालिकेचं जे इमारत आहे तिकडे हलवण्यात आलेले आहे. आणि पंढरपूरच्या कडे येणारे जे 3 रस्ते आहेत, म्हणजे कर्नाटककडे जाणारा जो आहे मंगळवेढा, कर्नाटककडे जाणारा गोपाळपूर येथील पूल तो पाण्याखाली गेलेला आहे. जुना जो दगडी ब्रिटिशकालीन पूल आहे त्याच्या इथला नवीन जो पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे. सोलापूरकडे जाणारा जो रस्ता आहे तोही बंद आहे. आणि नगर टेंभुर्णीकडे जाणारा जो रस्ता आहे, नवा पूल, म्हणजे रेल्वे ब्रिजच्या जवळचा जो पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे. पंढरपूरकडे येणारे रस्ते सर्व आता बंद होत आहेत एक एक करून. विशाल. अगदी वीरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय विशाल की पंढरपूरमधली सुद्धा परिस्थिती गंभीर होताना दिसते आणि एकंदरीतच पंढरपूरला संपूर्ण पुराचा विळखा बसलेला आहे. आपण बघतोय बोटीच्या साह्यानं लोकांचं बचाव करण्यात येतोय आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. यानंतर कोल्हापूरमधली एक विशाल बातमी बघूयात. महत्वाची बातमी अशी आहे संदीप, गेल्या काही वर्षांपासून आपण पाहिलं काही मालिकांचं शूटिंग जे आहे ते कोल्हापुरात होतं आणि या पुराचा फटका जो आहे तो थेट बसलेला आहे सगळ्यांच्या पसंतीस उतरलेल्या एका मालिकेला आणि त्याचं नाव आहे तुझ्यात जीवनरंगाला. आता दृश्यांमध्ये दिसणारा हा जो कलाकार आहे याचं वेगळं नाव सांगायला नको, आहे राणादा अर्थात हार्दिक जोशी. त्याला देखील या पुराच्या पाण्यात वाट काढत त्याच्या शूटिंगच्या ठिकाणावरनं दुसरीकडे जावं लागलेलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून या मालिकेचं शूटिंग जे आहे ते कोल्हापुरात सुरू आहे. अशी माहिती कळते की या मालिकेतले सगळेच कलाकार सुखरूप आहेत. काही कलाकारांनी गावकऱ्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्यामध्ये देखील सहभाग घेतलेला. अगदी विशाल, आपण बघतोय मागच्या 3 वर्षांपासून कोल्हापूरमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे तुझ्यात जीवरंगला आणि या गावा बरोबर एक वेगळी अटॅचमेंट या सगळ्या कलाकारांची झालेली आहे आणि त्यामुळे मागच्या 2-3 दिवसांपासून हा पुराचा फटका या गावाला बसतोय आणि त्यामुळे या कलाकारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले. त्यांची जे प्रोडक्शन हाऊस असेल तिथली त्यातील कलाकारांची स्थानिक यांच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र काही वेळापूर्वी आपण हार्दिक जोशीशी बोललो त्यावेळेला तो म्हणाला की 2-3 दिवसांपासून ही परिस्थिती होती पण पाणी ओसरेल असं वाटत होतं, कारण गावकऱ्यांचं पण म्हणणं होतं की एवढा मोठा पूर कधी आला नव्हता. मात्र पाणी ओसरलं नाही तर ते पाणी दिवसेंदिवस वाढायला लागलं आणि मागच्या 2 दिवसांपासून ही परिस्थिती गंभीर झाली. सगळे गावकरी आता सुखरूप आहेत आणि त्याचबरोबर हे सगळे मालिकेतले कलाकार सुद्धा सुखरूप आहेत. त्यामुळे संदीप, मालिकेत 2 हात करताना दिसणारा हा राणाचा जो आहे त्याला या पाण्यात वाट काढत पुढे जावं लागलं. जाऊयात गोव्यामध्ये. गोव्यामध्ये एक बातमी अशी की गोव्यात दरड कोसळली. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अगदी आपण बघतोय गोव्यातली एक महत्वाची बातमी येते. गोव्यामध्ये दरड कोसळलेली आहे ही दृश्य आपण बघतोय. दरड कोसळतानाची ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत आणि दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर कोंडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे, कारण घाट माथ्यांवरती दरड कोसळते, दगडदोंडे कोसळत आहेत. ही दृश्य आपण बघतोय विशाल, अतिशय भयानक अशा प्रकारची दृश्य आहेत. गाड्या बाजूला आहेत मात्र लोकांनी प्रसंगावधान राखून गाड्या ज्या आहेत त्या बाजूला थांबवलेल्या आहेत आणि यामधून वाट काढत लोक जात आहेत. रस्त्यावर या सगळ्या दरडीचा ढीक साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाचा जोर कायम आहे. पावसाचं पाणी जे ते डोंगर माथ्यांमध्ये घेतलंय आणि अर्थात त्यामुळे मातीचा डोंगर असल्यामुळे, लाल मातीचा डोंगर असल्यामुळे या डोंगराचे एक एक भाग सुटत आहे. परिणामी या डोंगराभोवती असणारा जो काही महामार्ग आहे
त्याच्यावरती हे जे एक एक भाग आहे मातीचा ढिगारा धरण स्वरूपात असल्याला उसळताना दिसत आहे. त्यामुळे आता एक क्षणाला जी वाहनं इथून प्रवास करत आहेत, खरं तर त्यांना एक आवाहन आहे की शक्यतो आपण जिथे तिथे थांबून जा, म्हणजे जर आपण घाटात असाल तर तिथून पुढे निघा, पण घाट चढण्याच्या तयारीत असाल तर पहिले जी माहिती घ्या की जर घाटात अशा पद्धतीने दरड कोसळत असेल तर ही कोसळणारी दरड जी आहे ती कोणाच्याही जीवावर बेतू शकते, तुमच्या वाहनांवरती येऊ शकते, त्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक आहे. पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात. अगदी विशाल, प्रत्येक घाटामधनं जाताना मात्र काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण घाट सेक्शन मध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर अनेक दरडी कोसळण्याच्या घटना सुद्धा झालेल्या आहेत. मग कोकणात असेल किंवा मुंबई गोवा महामार्गावर असेल, मुंबई पुणे महामार्गावर असेल, सगळीकडेच दरड कोसळण्याच्या घटना घडतात आणि ही दृश्य जी आहेत ही दरड कोसळण्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. प्रसंगावधान राखून या गाड्या बाजूला घेतलेल्या आहेत, मोठा अनर्थ टळलेला आहे. ही छोटीशी दरड आहे मात्र या सगळ्यामध्ये आपण बघतोय प्रत्येकानं काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. ही माती जी आहे ती चिकट झालेली असते आणि अशा याच्यातनं तिथून वाहनं बाहेर काढणं अत्यंत कठीण होऊ शकतं, वाहनं तिथे अडकू शकतात. त्याच्यामुळे आपण जर अशा घाटाचा प्रवास करत पाऊस आहे तर कृपया बाहेर पडू नका, आहे तिथे त्या ठिकाणी आपण थांबून जाऊ. त्यानंतर गोव्याच्या बातमीनंतर आपण कुठल्या बातमीकडे जाऊयात, जाणून घेऊयात अजूनही काय घडामोडी आहेत का. रायगड मधली बातमी आपण बघतोय. रायगड मधल्या आपण बघूयात आता विशाल रायगडमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊयात, कारण माणगाव तालुक्यामध्ये पुरानं थैमान घातलेलं आहे. अक्षरशः माणगाव तालुक्याला पुराचा विळखा बसलेला आहे. आपण बघितलं तर मगाशी महाडमधली आपण दृश्य बघत होतो, आता ही माणगावमधली दृश्य आहेत. म्हणजे एकंदरीतच रायगड जिल्हा सुद्धा पुरामुळे संकटात सापडलेला अशी परिस्थिती पाहायला मिळते. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. काल झालेला जो पाऊस होता या पावसानं माणगाव तालुक्याला अक्षरशः झोपून काढलंय. असंच एक गावामध्ये आणि अनेक गावांमध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे. ही दृश्य बघतोय आपण. लोणारे जवळ असलेलं हे गाव पहेल या गावाचा हा व्हिडिओ आहे आणि यामधली परिस्थिती आपण बघतोय. विशाल, पाणी किती वेगानं या गावामध्ये शिरताना दिसतंय, यावरनं खरं तर ह्या गावात असणाऱ्या घरांचाही या प्रवाह समोर तग लागणं कठीण आहे. पण आता या गावातल्या लोकांना तिथून निश्चितपणे स्थलांतरित केलं गेलं असणार, पण किती वेगानं हे पुराचं पाणी इथे घुसल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे तिथल्या स्थानिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. नुकसान होत आहे पण जीव महत्त्वाचा आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे तिथल्या माणसाने त्वरित तिथून बाहेर पडणं आवश्यक ठरणार आहे. हा रायगड जिल्ह्यातल्या पहेल गावाचा हा व्हिडिओ आहे. विशाल, आपण बघितलं की रायगड तालुक्यात रायगड जिल्ह्यामधल्या माणगावमधलं पहेल नावाचं छोटंसं गाव आहे, छोटी छोटी घरं आहेत या गावात आणि मोठ्या प्रमाणावर डोंगरावरनं पाण्याचा लोंढा आलेला आपण बघितलं. लोकांची परिस्थिती भीषण आहे. माणगाव असेल, महाड असेल, या दोन्ही तालुक्यांना पुराचा विळखा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा परिस्थिती गंभीर झाली आहे. या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.